हाय फ्रेंड्स, मी शीतल ईट अँड ट्रीट कुकिंग क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण इथे रियल मँगो पासून मँगो कुल्फी बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी टेम्प्टिंग नॅचरल कुल्फी आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. चला तर मग बघूया मँगो कुल्फी. आंब्याचा सीझन आहे तर अतिशय सोपी कुल्फी आज आपण इथे करणार आहोत. सगळ्यात पहिले तर मी घेतला एक आंबा, फक्त मिक्सरमधून बारीक करून रस बनवलेला आहे. साखर घेतली 4 टेबलस्पून. इथे मी अर्धा लिटर दुधाची कुल्फी बनवणार आहे, त्याच्यासाठी मला 4 टेबलस्पून साखर लागते. आणि 50 ग्रॅम खवा, हा खवा मी घरीच बनवलेला आहे. अर्धा लिटर दूध जर तुम्ही आटवायला ठेवलं तर त्याच्यापासून तुम्हाला 100 ग्रॅम खवा मिळतो, तर तुम्हाला खवासुद्धा बाहेरून आणायची गरज नाही आहे. आणि अर्धा लिटर दूध, हे दूध मी इथे आटवण्यासाठी ठेवलेलं आहे. हे उकळवेल आणि अर्ध्या लिटरला 1/2 लिटर होईपर्यंत घट्ट होऊ देणार आहे, उकळू देणार आहे. तर आता हे दूध माझं अर्ध झालेलं आहे, आटून बरोबर आहे. आता मी याच्यात साखर टाकते. साखर टाकून एक थोडंसं 1-2 मिनटासाठी मी त्याला गरम होऊ देणार आहे, साखर व्यवस्थित शिजू देणार आहे. आता मी हा गॅस बारीक केलेला आहे. तेवढ्यात आपल्याला एक काम करायचं आहे की हे जे गरम दूध आहे हे थोडंसं खाली काढून घेणार आहे. आणि हा जो खवा आहे तो एकदम घट्ट आहे, तो डायरेक्ट आपण दुधात टाकला तर व्यवस्थित मिक्स होणार नाही, म्हणून ह्या थोड्याशा दुधात घेऊन मी याला चांगले पेस्ट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं मिक्सरमधून पण फिरून घेतलात तरी चालणार आहे. तर आता हा खवा मी दुधामध्ये मिक्स केला होता तो मी टाकला याच्यात. मी याला मिक्स करते आणि मी आता गॅस बंद करून दिलेला आहे. आणि हे जे बॅटर तयार आहे हे आपलं कुल्फीचा बेस आहे. याच्यात तुम्ही कुठलाही फ्लेवर करू शकता. मावा इसेन्स टाकला की तुमची मावा कुल्फी तयार होणार आहे. तुम्ही कुठलाही इसेन्स टाकाल त्या फ्लेवरची तुमची कुल्फी तयार होणार आहे. आता हे जे आहे हे एकदम गरम आहे, याच्यात जर आपण मँगो पल्प टाकला आपला तर हे दूध नासून जाईल, म्हणून आता मी याला पूर्ण गार होऊ देईन आणि मग माझा मँगो पल्प मी याच्यात मिक्स करेल. तर आता हे माझं कुल्फीचं बॅटर गार झालेलं आहे, याच्यात मी मँगो पल्प टाकते. जर तुमचा मँगो पल्प पातळ आहे असं वाटत असेल तर थोडंसं गरम करून घ्या, थोडं त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईल अशा हिशोबाने. कारण पल्प घट्ट असतो तो दुधात मिक्स करायला थोडा वेळ लागतो. तर आता माझ्याकडे मँगो इमल्शन आहे म्हणून मी थोडंसं टाकते. जर तुमच्याकडे नसेल तर टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्याने थोडा कलर छान येईल माझ्या कुल्फीला म्हणून मी वापरते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकला नाही तरी काहीच हरकत नाही, तरीसुद्धा कुल्फी छानच बनणार आहे. कुल्फी मोल्ड घेतलेत, जर तुमच्याकडे कुल्फीचा मोल्ड नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही छानपैकी एखाद्या लॉकेट सीलच्या किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये हे बॅटर ठेवून आणि सेट करू शकता. एकदम मस्त थिकनेस आलेला आहे, खूपच छान टेक्स्चर येणार आहे आपल्या कुल्फीला. मी आता याला प्लास्टिक फॉईलने रॅप करते. आणि एक छोटासा कट करून त्याच्यात मी स्टिक टाकून देते. असेच मी माझे 3ही मोल पॅक करणार आहे. तुम्ही याला तुमच्याकडे सिल्वर फॉईल असेल
त्याच्याने पण करू शकता. क्लीन रॅपने केलेलं आहे पॅक. याला आता आपण ओव्हरनाईट सेट करायला ठेवूया. तर आता आपली ही कुल्फी एक रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करून झालेली आहे. मी याला पाण्याच्या ग्लासमधून बुडवून काढलं आहे आणि एकदम सुंदर टेक्स्चर आलेलं आहे कुल्फीचं आणि कुठल्याही प्रकारचे केमिकल्स न टाकता अतिशय टेम्प्टिंग अशी कुल्फी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मी ज्याही नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.